डायबिटीस असणाऱ्यांना पुरणपोळी खायला आवडते, परंतु गोड असल्याने ती खाता येत नाही. पौष्टिक असणारी खव्याची पुरणपोळी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी शुगर फ्री म्हणजे बिना साखरेच्या खव्याची पोळी तयार करावी आणि गोड आवडणाऱ्यांसाठी गोड खव्याची पोळी तयार करावी. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने पुरणपोळीप्रमाणे आपण खव्याची पुरणपोळी तयार करणार आहे. याला तुम्ही खव्याचा पराठा म्हणू शकतात. खवा बघा, घट्ट तयार केलेला आहे. ज्याप्रमाणे चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण खव्याच्या पोळीसाठी पीठ मळून घ्यायचे. पोळीला लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. खवा तुम्ही विकत आणलेला असेल आणि तो थोडा सैल असेल तर कढईमध्ये त्याला गरम करून थोडा घट्ट करून घ्या. खवा घट्ट असेल तर पोळीमध्ये तो व्यवस्थित स्प्रेड होतो. एका चपातीसाठी लागत असणाऱ्या पिठाचा गोळा थोडा पुरीप्रमाणे लाटून घ्या. लाटून घेतलेल्या पुरीमध्ये आपल्याला खवा पूर्णाप्रमाणे भरून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण पुरणपोळी भरतो त्याच प्रकारे खव्याची पोळी सुद्धा तयार करून घ्यायची. खवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटलेल्या पुरीमध्ये भरून घेतल्यानंतर व्यवस्थित वरच्या कडा पॅक करून घ्या. अगदी हलक्या हाताने पिठाचा गोळा व्यवस्थित एकजीव करून घ्या. पिठात भरून घेतलेला खवा हाताने थोडा स्प्रेड करून घ्या आणि त्याला पिठामध्ये डीप करून आपल्याला नेहमीच्या चपातीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे. पिठाच्या गोळ्यामध्ये खवा भरताना कमी सुद्धा भरू नका आणि जास्त सुद्धा भरू नका. कमी खवा भरला तर चपातीची चव लागत नाही आणि जास्त खवा भरला तर चपाती लाटताना फुटून येते. अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या चपात्या तयार करून घ्या. खवा बघा, लाटून घेतलेल्या पोळीमध्ये अगदी व्यवस्थित स्प्रेड झालेला आहे. सुरुवातीला तव्याला थोडं तूप लावून मग आपल्याला मध्यम आचेवर पोळी छान भाजून घ्यायची आहे. आपण पौष्टिक अशी खव्याची पुरणपोळी तयार करत आहे त्यासाठी साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेल लावून सुद्धा अशा प्रकारे पराठा भाजू शकतात. एखाद्या वेळेस जेवणासाठी भाजी जरी नसेल तरी अशा प्रकारे खमंग असा पराठा तयार करून खायला हरकत नाही. तुम्हाला मऊ पोळी ठेवायची असेल तर तुम्ही अगदी अलगद पोळी भाजून लगेच काढून घ्या. परंतु खमंग आणि कुरकुरीत पराठा तयार करायचा असेल तर गॅसची फ्लेम कमी करून साजूक तूप लावून दोन्ही साईडने अगदी पोळी छान खमंग भाजून घ्यायची. बघा, अशा प्रकारे छान असा खमंग आणि कुरकुरीत खव्याचा पौष्टिक असा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही जर घरी खवा तयार केला तर आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकून खवा गोड कमी जास्त करावा. परंतु एखाद्या डायबिटीस पेशंटसाठी तुम्ही खव्याची पोळी तयार केली तर बिना साखरेचा खवा वापरावा. अशा प्रकारे खव्याच्या पोळीसोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी ठेचा किंवा एखादा लोणच्याचा प्रकार सुद्धा खाऊ शकतात. चला तर मग तुम्ही सुद्धा पौष्टिक अशी खमंग खव्याची पोळी नक्कीच तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तृप्तीज किचन चॅनलवर असलेल्या भरपूर अशा झणझणीत आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.